टोपी, धोतर, इतकं सारं सामान. अरे आपण झेबा प्लॅनेट वर काही दिवसांच्या वॅकेशन साठी चाललो आहोत, कायमचं राहिलं नाही. चला लवकर, जम्बो स्पेसशिप कधीपासून सुरू आहे, पेट्रोल वेस्ट होतंय. हे सर्व तुझंच सामान आहे, आमची तर फक्त एकच बॅग आहे. अरे आय वॉज जस्ट जोकिंग यार. चला चला सगळे स्पेसशिप मध्ये जाऊया. काय मस्त सीनरी आहे. अरे तो पहा मून. वाव अमेझिंग. अरे हे तर ड्रायव्हर शिवायच उडतंय. हे बावळट, हे ऑटोमॅटिक आहे, यावर ऑलरेडी आपल्या डेस्टिनेशनचा पाथ लोडेड आहे. ओ मग या बटनचं काय फंक्शन आहे? हे बघ टोपी, कुठलंही बटन दाबू नकोस, नाहीतर आपण अडकू. अरे इतक्या तंगड्या, तंगड्यांचं इथे झाड आहे का? एलियन भाऊ, ते आमचं झेबा प्लॅनेट गोइंग. टोपी चुकून बटन दाबिंग आणि आम्ही इथे क्रॅशिंग. झेबा प्लॅनेटवर कसं काय आपण? आम्हाला माफ करा, कुठे नेताय आम्हाला? कुठे नेताय? सोडा आम्हाला, सोडा आम्हाला. आम्ही इथे चुकून आलो. आम्हाला बांधून ठेवताय बाल गणेश, प्लीज आम्हाला वाचवा. वा टोपी, बहुतेक क्रॅश नंतर तुझं डोकं काम करायला लागलं आहे. काय म्हणायचं तुला? इथे जीव चाललाय आणि तुला थट्ट करावीशी वाटते. अरे तसं नव्हे, तुला आठवतंय कसं पाताळ भैरवी आणि त्यांच्या आसुरांनी गावकऱ्यांना किडनॅप केलं होतं आणि त्यांना वाचवायला बाल गणेश आले होते? आठवली का ती स्टोरी? नाही नाही. चला हरकत नाही, मी पुन्हा ऐकवतो. काय? ओहो अगम, तू काय बोलतोयस मला काहीच कळत नाहीये. क्षमा सवे माते, ते भोलेनाथांनी मला काही काम सांगितलं होतं म्हणून मी अगम सोबत येऊ शकलो नाही. अरे बरं झालं तू आलास बग्गम, नाहीतर हा केव्हापासून हा हो हा हो हा हो करतोय. आता पटकन सांग काय काम आहे. माते आम्ही खाली गावात चाललोय, जर तुला काही सामान हवं असेल तर सांग, आम्ही येताना घेऊ. नाही मला काही नकोय, बस तुम्ही दोघ जण लवकर परत या म्हणजे आपण सर्वजण मिळून भोजन करू शकू. आणि तू अगम नीट बोलायला शिक बर का, जेणेकरून मला कळेल की तू काय बोलतोयस. समजलं? अरे कोणी आहे? कुठे गेले सगळे? कोणी आहे का? इथले लोक नक्कीच एखाद्या संकटात अडकले आहेत. तू इकडे शोध घे, मी जंगलात जाऊन शोधतो. वाचव मला. अगम अगम आधी नीट श्वास घे मग बोल.
बग्गम, तू जाऊन बग्गमला बोलावणार, आम्हाला काहीच कळेना असं झालंय की तू काय म्हणतोस। नंदी, भृंगी, मुशक, चला, असं दिसतंय बग्गम कुठल्या तरी संकटात सापडलाय। अग्गम उठ आणि सांग, तू शेवटचं बग्गमला कुठे पाहिलं होतस? नंदी, भृंगी, मुशक, तुम्ही सर्वजण वेगवेगळ्या दिशांना जा आणि बग्गमला शोधा। अग्गम, तू माझ्या सोबत चल। बग्गम, बाल गणेश, ज्यांनी कोणी हे केलंय तो अतिशय मोठा आणि शक्तिशाली वाटतोय। हो, आणि गावामध्ये एकही माणूस नाहीये प्रभू। वाचवा, 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 ते मला मारून टाकतील, मला मारून टाकतील ते। तुला कोण मारून टाकेल? डोंगराच्या मागे, नाही नाही, ते मला मारून टाकतील, मारून टाकतील। ज्यांनीही हे केलंय ते त्या डोंगराच्या पलीकडे आहेत, आपल्याला तिथे जायला हवं आणि त्यांच्या बद्दल माहिती काढायला हवी। हे सगळे तर पाताळ भैरवीचे राक्षस आहेत, पण हे सर्वांना बंदी बनवून का नेत आहेत? मला शंका आहे की हे नक्कीच या सर्वांचा बळी देणार आहेत। बळी? हे बघा, पाताळ भैरवीचे राक्षस खूपच शक्तिशाली आहेत, भले काहीही होवो आपल्याला त्यांचा सामना धाडसाने करायला हवा। नंदी, तू दक्षिणेकडून हल्ला करशील, भृंगी तू उत्तरेकडून आणि अग्गम तू पूर्वेकडून। प्रभू, मला काय करावं लागेल? सांगतो, जेव्हा पाहावं तेव्हा मलाच अडकवून टाकतात। इतक्या मोठ्या राक्षसाचा सामना करायला मलाच पाठवलं, तेही प्रवेश द्वारातून। कुणी आहे का? मी विचारलं, कुणी आहे, आहे का कुणी? पाताळ भाऊ, अरे कुणी? ओम रीम शीम, ओम रीम शीम, ओम रीम शीम। काय चाललंय? कधी आम्हाला कधी सोडणार? अरे चला, अरे चला चला, लवकर चला। नंदी, बर झालं तुम्ही सापडलात, ही तर खूपच भयानक जागा आहे। मी कसा काय वाचून आलो ते फक्त माझं मलाच माहितीये। अरे बापरे, इतका मोठा राक्षस। हे बघ राक्षसा, हवं तर आम्ही तुला मार मारून समजावू शकतो, किंवा मग तुझी इच्छा असेल तर आम्ही तुला तुझ्याशी बोलून प्रेमानेही समजावू शकतो। काय आवडेल तुला? आता ऐक, कधी स्वतःला आरशात पाहिलेस का तू? आठ हात, चार तोंड, आठ पाय। नाही, मी तर ते असच। किती भयंकर त्रास होत असेल तुला असं जगताना, आणि तू पाताळ भैरवीला साथ देतोयस, जो फक्त आपल्या स्वार्थासाठी काम करतो। त्याची गरज संपली की तो तुझी मदत अजिबात करणार नाही, पण जर तू बाल गणेशांना शरण आलास तर ते तुला क्षमा करतील आणि एक चांगली व्यक्ती बनवतील। काही डोक्यात शिरलं का तुझ्या? हो, हो, हो,
बाल गणेश, बाल गणेश, कुणात इतकी हिम्मत समोर ये कोण आहे कोण आहे? पाताळ भैरव यांना मी जागेवर पोहोचवलंय आणि तू जर इथून मुकाट्याने नाही गेलास तर तुझीही हीच अवस्था होईल. बाल गणेश, बाल गणेश, शिवांचा पुत्र बाल गणेश, माझ तर भाग्य उजळलं. मी तर दुर्बल आणि शक्तिहीन लोकांचा बळी देणार होतो, पण आता मी तुझा बळी देईन आणि सर्वात जास्त शक्तिशाली बनेन. मग पृथ्वी लोक, देव लोक आणि कैलासावर राज्य करेन. राज्य. काय काय तुम्हाला वाटतं की मी तुम्हा सर्वांना सोडून देईन? मी तुम्हा सर्वांना मारून टाकेन. तुला असं वाटत असेल ना की माझ्या विशाल राक्षस सेनेला मारून मलाही मारून टाकशील? हो ना? मग उभा का आहेस? मार मार. अरे मार ना. काय झालं पाताळ भैरव? तू उतर केलास. पाताळ भैरव, माझे भक्त जेव्हा मनापासून काही मागतात तर मी त्यांना ते देऊन टाकतो, पण फक्त श्रद्धा खरी असायला हवी. तू खऱ्या श्रद्धेने मागितला आहेस तर मी तुझी इच्छा अवश्य पूर्ण करेन. तथा अस्तु. अरे तोंडाकडे काय बघताय? मारून टाका या सर्वांना. इतके सारे राक्षस, यांची संख्या तर वाढतच चालली आहे प्रभू. यांना मारता मारता तर संध्याकाळ होईल, तोवर खूप भूक लागेल प्रभू. त्याची काळजी करू नको भृंगी, मी सांभाळून घेईन सगळं. वाह वाह, आता खरी मजा येईल. जीवे मारलं, मारून टाकलं मला. काय काय नाही केलं मी यांच्यासाठी आणि आज मलाच. हाय माझी कंबर. बाल गणेश, मी तुला नाही सोडणार. बरं झालं तुझ्या दैत्यांनीच तुला चांगला धडा शिकवला. आता उरलेलं काम मी पूर्ण करून टाकतो. तुला पाताळ लोकात पाठवून. बाल गणेश, तू ठीक आहेस ना बग्गम? बोल ना. बाल गणेश की जय. बाल गणेश की जय. बाल गणेश की जय. बाल गणेश की जय. कदाचित आपल्याला बळी देण्याबद्दल तर बोलत नाहीये ना. आय होप पाताळ भैरवाच्या स्टोरी प्रमाणे बाल गणेश तात्काळ येऊन आम्हाला वाचवायला. मराठी किंवा हिंदी, आम्हाला तुमची लँग्वेज अजिबात कळत नाहीये. माझा सैनिक म्हणतोय की तुम्ही जेबा प्लॅनेट वर जात आहात आणि तुम्ही बाल गणेश चे भक्त आहात. प्रभू अंतर्यामी, तुम्हाला आमची भाषा येते. हा तर चमत्कार झाला. तुम्ही बाल गणेशांना ओळखता? आम्ही फक्त ओळखतच नाही, त्यांची पूजा सुद्धा करतो. टोपी, तुला काळजी घ्यायला हवी.
कुठलंही बटन माहीत नसताना दाबता कामा नये. ते तर बरं झालं तुम्ही आमच्या प्लॅनेट पॉमझॉम वर आलात. पॉमझॉम दुसऱ्या प्लॅनेट वर कोसळले असता तर? अरे लीडर जी, काहीही झालं नसतं. मला माहितीये ना, माझे बाल गणेश आहेत ना. आपले प्रभू नेहमी आपल्या बरोबर असतात. त्यांची कृपा नेहमी आपल्या बरोबर असते आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला वरदान दिले असेल की कोणत्याही संकटात असाल तर त्यांचं नामस्मरण करा आणि ते तुम्हाला वाचवतील. पण आपण त्या वरदानाचा दुरुपयोग करता कामा नाहीये, जसं रावणानी केलं प्रभू शिवांसोबत. ऐका स्टोरी रावणाची. अति स्वादिष्ट, धन्यवाद नंदी. हो गम, बरोबर बोललास मूषक. आता तू विश्रांती घे, बाकी सर्व काम आमच्यावर सोपव. ही तर कमालच झाली. हा माझ्या जीवनातील सर्वात चांगला दिवस आहे. भूकंप? पण ही धरणी तर अचल आहे. नक्कीच काहीतरी गडबड आहे. अरे बाळ गणेश, तुला काही झालं तर नाही ना? तू ठीक आहेस? काही झालं नाही माते, आम्ही सगळे ठीक आहोत. पण इथे भूकंप होणं अशक्य आहे. मग कसा झाला? तुझे पिताश्री आणि मी इथे बसलो होतो आणि अचानकपणे धरती कंप पाहू लागली. प्रभूंनी जेव्हा दिव्य दृष्टीने पाहिलं तेव्हा कळलं की राक्षस राजा रावण कैलासाला उचलण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा त्यांच्या सर्वात प्रिय भक्ताने हे दुष्ट कृत्य केलं तेव्हा त्याला धडा शिकविण्यासाठी प्रभूंनी आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलासाला स्थिर केलं. मग आता राक्षस राजा रावणाचं काय होईल? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मला क्षमा करा भोलेनाथ, माझ्या अहंकारामुळे आपण माझ्यावर क्रोधित झाला. रावणा, तुला आपल्या अहंकाराचा त्याग करावा लागेल. परंतु तुझी माझ्या प्रती भक्ती पाहून मी प्रसन्न आहे आणि मी तुला क्षमा करतो. भोलेनाथ, मी हे कृत्य केवळ आपलं दर्शन होण्यासाठी केलं. बोल, तुझी काय इच्छा आहे? भोलेनाथ, मी तर फक्त आपल्यासारखा शक्तिशाली होऊ इच्छितो. खरे भक्त माझ्या द्वारातून कधी रिकाम्या हाती जात नाही, तथा असतो. हे घे राक्षस राजा रावणा, आज मी माझ्या सर्व शक्तीचा स्रोत तुला सोपवतो. परंतु एक अट आहे. अट? कसली अट भोलेनाथ? एकदा जर का तू हे आत्मलिंग उचललंस मग भले काहीही हो तू ते कधीही खाली नाही ठेवू शकत. जोपर्यंत तू तुझ्या अंतिम स्थानी पोहोचत नाहीस, जर तू आत्मलिंग खाली ठेवलंस तर ते पुन्हा उचलणं अशक्य होऊन जाईल राजा रावण. आत्मलिंग त्याच स्थानी स्थापित होईल आणि तू त्याच्या शक्तीचा वापर कधीच करू शकणार नाहीस. जय शिवशंकर, आपण माझी इच्छा पूर्ण करून माझी भक्ती आणखीही दृढ केली. आता जेव्हा राक्षस राजा रावणाने आत्मलिंग प्राप्त केलंय तर त्याला हरवणं असंभव होऊन जाईल. बरोबर बोलतोयस नंदी, आपल्याला काहीतरी करायलाच हवं. प्रभू, पण तो तर खूपच शक्तिशाली आहे. हो गम, बरोबर बोलतोयस आणि तो खूप विद्वानही आहे. तुम्ही सगळे बरोबर बोलताय, आपल्याला एका योजनेची गरज आहे. प्रभू,
आतापर्यंत तर तो खूप दूरवर पोहोचला असेल. मग आपल्याला तात्काळ निघायला हवं. निघूया. आता तर माझ्याकडे आत्मलिंग आहे. आता जर मी सकाळ संध्याकाळ याची पूजा केली तर मी आणखीही शक्तिशाली बनू शकेन आणि मग त्रिलोकांचा राजा रावणच होईल. आपल्याला काहीही करून रावणाला अडवावं लागेल, नाही तर अनर्थ घडेल. काय चाललंय प्रभू? आपल्याकडे दोन योजना आहेत. असं सांग बघू. आपण एक मोठी बेचकी बनवू आणि त्याने एकाच वेळी खूप सारे नारळ फेकू. नारळ रावणाच्या हातावर जाऊ लागेल, रावण रडू लागेल आणि विज्ञानांमुळे त्याच्या हातातून आत्मलिंग पडेल. प्रभो, आमची योजना यांच्यापेक्षा जास्त चांगली आहे. आम्ही एक खूप मोठा खड्डा खणू आणि तो पानांनी झाकून टाकू. रावण जेव्हा पानांवर पाय ठेवेल तेव्हा सहज त्याने खड्ड्यात जाऊन पडेल आणि त्यासोबत आत्मलिंग ही पडेल. ही योजना तर प्रभू तुम्ही निश्चिंत राहा, आमच्या योजनेने आपण नक्कीच जिंकू. आता माझ्याकडे एकच उपाय आहे. अरे देवा, संध्याकाळ झाली आणि संध्या वंदनाची वेळ सुद्धा झालीये, पण त्यासाठी आत्मलिंग खाली ठेवावं लागेल. नाही नाही, जर हे आत्मलिंग खाली ठेवलं तर सगळी गडबड होईल. काय करू आता? ऐक मुला, हे बघ, माझ्या संध्या वंदनाची वेळ झाली आहे, म्हणून काही वेळासाठी तू हे आत्मलिंग पकडशील का? मी आत्ता जातो आणि संध्या वंदन करून येतो. हे केलंस तर मी तुला खूप मोठं बक्षीस देईन. श्रीमान, सूर्यास्तापूर्वी मला घरी पोहोचायचं आहे, परंतु तुमची भक्ती पाहून मी तुम्हाला नाही म्हणू शकत नाही. धन्यवाद बालका, पण लक्षात ठेव, याला काहीही झालं तरी खाली ठेवू नकोस. परंतु हे खूपच जड आहे, जर मी हे दीर्घकाळ पकडू शकलो नाही तर माझ्याकडे एक उपाय आहे. मी तुम्हाला 3 वेळा जोर जोरात हाका मारेन, जर तुम्ही आला नाही तर मी हे शिवलिंग जमिनीवर ठेवेन. ठीक आहे, मला मान्य आहे तुझं म्हणणं. ओम नमः शिवाय. श्रीमान, हे खूपच जड आहे, कृपया लवकर या. श्रीमान, हे खूपच जड आहे, मी हे पकडू शकत नाही, मला हे खाली ठेवावंच लागेल. तू कोण आहेस बालका? मी आहे शिवपुत्र बाल गणेश. तू माझ्या पासून माझं वरदान हिरावून घ्यायला आलाय. हो, जेणेकरून तू याचा दुरुपयोग करू शकणार नाही. रावण, राक्षसांचा राजा आहे मी. रावण, देवताही मला घाबरतात, माझ्याशी भिडण्याचा कुणी विचारही करू शकत नाही. आणि तू एक छोटासा बालक माझ्याशी सामना करू इच्छितोस? माझं वरदान हिरावू पाहतोयस? हो, काय नंदी मूषक, आपण हेच करणार होतो ना. बाल गणेश, तुला माहिती नाही मी किती शक्तिशाली आहे ते. ना शस्त्राने ना विद्येने मला कुणीही हरवू शकत नाही, तूही नाहीस. अरे भृंगी, तुला काय वाटतं, मी याला हरवू शकतो का? हो, कदाचित किंवा कदाचित नाही. प्रभू, तुम्ही यांना आव्हान द्याल, मगच कळेल काय ते, कोण जिंकेल आणि कोण हरणार. हो हो, मी हे आव्हान स्वीकारतो. उलट माझी इच्छा आहे की तू माझ्याशी हरावस. माझी मनापासूनची इच्छा हीच आहे की तू स्वतःच हरावस. अरे काय झालं?
किती मूर्ख आहेत हे सगळे. राक्षस राजा रावण, माझे भक्त जेव्हा मनापासून काही मागतात तेव्हा मी त्यांना ते देऊन टाकतो. फक्त त्यांची श्रद्धा खरी असायला हवी. तू मनापासून काही मागितलंयस तर मी सुद्धा तुझी इच्छा अवश्य पूर्ण करेन. तथास्तु. माझं आव्हान आहे, जर तू माझ्या फक्त एका पायाला या जागेवरून हलवू शकलास तर मी तुला आत्मलिंग परत करेन. यात काय फार मोठ आहे, हे तर मी चुटकी सरशी करेन. आता मला आपल्या योजनेचा खरा अर्थ कळला. प्रभु, आपण हरला तरीही जिंकलात आणि मी जिंकलो तरीही हरलोय. लीडर जी, आता जेव्हा तुम्हाला कळलंच आहे की आम्ही तुमचे मित्र आहोत तेव्हा आम्हाला मुक्त करा ना प्लीज. हा माझा मुलगा चॉप चॉप आहे, खूपच रागीट आहे, याला लगेच राग येतो आणि याचा राग शांत करणं तर खूपच कठीण काम असतं. तुमचं स्पेसशिप आमच्या प्लॅनेटवर क्रॅश होताना पाहून याला खूप राग आला. हो असं असं चॉप चॉप नावानेही आणि कामानेही. लीडर जी, ते तुम्ही याच्या डोक्यावर काय फिरवलं होतं? ओ हे, या दुर्वा आहेत, या खास आम्ही तुमच्या पृथ्वीवरून मागवल्या आहेत. जशा महर्षीनी बाल गणेशाच्या डोक्यावर ठेवून बाल गणेशांना शांत केलं होतं, अगदी त्याचप्रमाणे. अरे वा लीडर जी, तुम्हाला तर बाल गणेशांच्या कित्येक न ऐकलेल्या स्टोरीज माहित आहेत. प्लीज ही सुद्धा ऐकवा ना आम्हाला. मग ऐका तर बाल गणेशांची दुर्वाची स्टोरी. अरे तुला कोणी सांगितलं होतं नंदीला क्रोध करायला? आता मग तो पाठी लागलं. अहो नंदी महाराज, आणखी किती मारणार आहात? आमचे तर प्राण कंठाशी आलेत मार खाऊन खाऊन. आम्हाला सोडा, आम्हाला माफ करा. नंदी महाराज, आम्हाला माफ करा, आम्हाला इथून खाली उतरवा, आम्हाला माफ करा,
आम्हाला भीती वाटते, आम्ही खाली पडू. पवनदेव, तुमची ही अवस्था कोणी केली? मला फक्त नाव सांगा, मी आता त्याला धडा शिकवतो. आमला, आमला सूर. पवनदेव, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही इथे विश्रांती घ्या, मी पाहतो त्याच्याकडे. वरुण देव, या बसा. अग्निदेव, उठा उठा या. अम्लासर, बाल गणेश, तुम्ही? तू ठीक आहेस ना नंदी? पवनदेवानी मला सगळं काही सांगितलं, तू आराम कर, मी याच्याकडे पाहतो. ये ये बाल गणेश, मी तुझी ही व्यवस्था करतो. काय काय म्हणालास? अरे काय बडबडतोयस, मला काहीच कळत नाहीये. अरे कोणीतरी ह्याचं तोंड बंद करा, हा मला वेडा करून टाकेल. अरे नाही अग्गम, याला इतक्या सहजतेने नाही, तर पळवून पळवून मारू आपण. काय, कोण कोण मारेल मला? नाही तू, नाही तू, नाही तू, बोल तू, बोल. आम्ही सगळे तुम्ही मला मारणार, तुम्ही सगळे. हे बघा, माझा वेळ वाया घालू नका, मला मारणं असंभव आहे, मी अमर आहे. तू पुन्हा बोललास. हा आता काय म्हणाला? हा म्हणाला की आम्हाला माहितीये की तू अमरेस, तुला कुणी नाही मारू शकत, पण हा सर्व तुझा भ्रम आहे. आम्हाला फक्त इतकं सांग की तुला सहज मरण हवंय की पळून पळून मरायचंय. तुम्ही सगळे मला मारणार, तुम्ही सगळे, ठीक आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही मला पळवून पळवून मारावा. काय झालं? आमलासूर, माझे भक्त जेव्हा मनापासून काही मागतात तर मी त्यांना ते देऊन टाकतो, फक्त त्यांची श्रद्धा खरी असायला हवी. तू मनापासून मागितलं आहेस तर तुझी इच्छा मी अवश्य पूर्ण करेन, तथा अस्तु. तुम्ही मला मारणार, तुम्ही सगळे, हे कदापि शक्य नाही. मी आताच तुम्हाला यमसाधनी पाठवतो. अमलासुर, तुझा सर्वनाश माझ्याच हाती लिहिला आहे. Huh?
बाल गणेश, मला माफ करा, मला माफ करा, मी मूर्ख होतो जे तुम्हा सर्वांची लढत बसलो, मला माफ करा, मला माफ करा. या आमला सुराचा अग्नी तर शांतच होत नाहीये. असं तर हा संपूर्ण सृष्टीचा विनाश करून टाकेल. जसं अग्निदेवानी सांगितलं होतं, वाटतंय आता मला तेच करावं लागेल. बाल गणेश, आता आणखी किती पळायला लावणार? मला तुम्ही नाही मारू शकत, मी अमर आहे. हे बघ अमलासूर, जसं अग्गम म्हणाला तसं मी तुला आणखी पळायला लावणार होतो, पण मला खूप भूक लागली आहे आणि तुझा तर विनाशच होत नाहीये. चल आता आपण हा खेळ संपून टाकूया, जेणेकरून मी घरी जाऊन आरामात मातेच्या हातचं जेवण करू शकेन. मी अमर आहे बाल गणेश, तू मला मारू नाही शकत. मला माहित आहे, अग्निदेवानी मला सगळं काही सांगितलंय, म्हणून मी तुला मारणार नाही. तर मग अमलासुराला खाऊन काही मजा नाही आली. ओह, उलट माझ्या पोटात जळजळ वाढलीय. घरी मातेकडे जावं लागेल. अरे कुणीतरी काहीतरी करा, माझं पोट खूप जळजळतंय. लवकर काहीतरी करा, लवकर करा. काहीतरी करा प्रभू, लवकर काहीतरी करा. मी बाळ गणेशला असं त्रासात पाहू शकत नाही. सर्व प्रयोग करून पाहिले आपण, पण मलाही काहीच कळत नाहीये की झालंय तरी काय. भोलेनाथांचा विजय असो, भोलेनाथांचा विजय असो. मुनिवर, तुम्ही सगळे इथे कसे? आम्हाला बाल गणेशांच्या पीडेबद्दल कळलं, म्हणून आम्ही त्वरित इथे आलो आहोत. प्रभू, या दूर्वा आहेत, याने आपल्याला पूर्ण शांती मिळेल आणि तुम्हाला बरही वाटेल. माते, मुनिवर आपले खूप खूप आभार. बाल गणेश, आपण सर्व सृष्टीला वाचवलंय, आम्ही इतकं तर नक्कीच करू शकतो. बाल गणेश की जय. मुनिवर, तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आजपासून मी हे आवाहन करतो की बाल गणेशची पूजा दुर्वांशिवाय अपूर्ण असेल. बाल गणेश की जय, बाल गणेश की जय, बाल गणेश की जय. वा, स्टोरी ऐकून तर रिअली टू मच मजा आली. आणखी काही स्टोरी ऐकवा ना प्लीज. ते काय ना, आम्हाला झेबा प्लॅनेट वर जायचंय नव्या स्टोरीज ऐकवायला. आम्हाला माहिती आहे कि तुम्ही कशासाठी झेबा प्लॅनेट वर जात आहात. काय, आपल्याला कसं माहित? आम्हाला जॉम्बो भाऊनी सांगितलं. तुमचं स्पेसशिप जेव्हा क्रॅश झालं होतं तेव्हा त्यांनी मला टेलिकॉल केला होता आणि तुम्हा सर्वांची काळजी घ्यायला सांगितलं होतं. बघितलं, आमचा मित्र आमची किती काळजी घेतो. आम्ही सुद्धा तुमचे मित्र आहोत
आणि तुमचे बाल गणेश सुद्धा आमचे आराध्य आहेत, तेव्हा आपली मैत्री आणखीनच दृढ झाली. लीडरजी, पण काही आणखी जरा सस्पेन्स वाली थ्रिलर असणारी स्टोरी ऐकवा ना. सस्पेन्स थ्रिलर, हा ही स्टोरी ऐका. कुठली? अगदी थक्क करणारी कार्तिकेयांची स्टोरी. पकडा पकडा मला. प्रभू आज आपली फारच थट्टा मस्करी करतायत, या वेळी तर आपण त्यांना सोडायचंच नाही. ओहो, चक्रव्यूह रचला जातोय तर. अरे देव आपल्याला लपून का पाहतायत? मी पुन्हा वाचलो. मूषक, तुझ्यामुळे आम्ही नेहमी हरतो. क्षमा करा नंदी, परंतु माझं दुर्लक्ष होण्यामागे एक कारण आहे. काय कारण आहे? ते मी त्या बाजूला झाडाच्या मागे कार्तिकेय देवांना पाहिलं, ते आपल्याला लपून पाहत होते. आहे ना विचित्र गोष्ट? तुझी ही कारण काही कामाची नाहीयेत मूषकराज. जोवर तुम्ही सगळे मला पकडणार नाही, मी कुणालाही सोडणार नाही. चला पकडा पकडा मला. हे सर्व तुझ्यामुळे झालंय. आता जर तू प्रभूंना पकडलं नाहीस तर तुला झाडाला उलट टांगून खाली आग लावेन. झाडावर उलट खाली जाळ? नाही नाही, मी पकडेन त्यांना. पकडा पकडा पकडा. पकडलं प्रभूंना, पकडलं. आता मी झाडावर उलटा नाही लटकणार, नाही लटकणार. खूप झालं खेळणं, आता लवकर आंघोळ करूया. मातेने पाहिलं तर ओरडा खावा लागेल. गणेश, हे सगळं काय आहे बाळा? आम्ही खेळत होतो माते, आता आंघोळ करतो. काही हरकत नाही बाळा. काय झालं माते, तू उदास आहेस? आता मी तुझ्यापासून काय लपवू गणेश? युद्धावरून परत आल्यावर कार्तिकेय नेहमी सर्वप्रथम मला येऊन मिठी मारत असे. मी बनवलेले मोदक तो नेहमी खायचा, परंतु यावेळी त्या दुष्ट हंसासुराला मारून आल्यानंतर असं काहीच घडलं नाही. बघितलं, मी म्हणालो होतो ना, मी कार्तिकेय देवांना पाहिलंय. दादा तुला भेटला नाही, मलाही भेटला नाही, याचं काय कारण असू शकतं माते? कदाचित तो थकला असेल. असं काय कार्तिकेय कि माझ्या वंशजांनी जग जिंकूनही शिव आणि कुटुंबियांकडून हरावं लागतं? कारण की आमच्याकडे असं काही आहे हंसासूर, ती सर्व शक्तिशाली आहे, आणि जो वर ते आमच्याकडे आहे कुणीही आमच्यावर विजय मिळवू शकत नाही. दादा, बघितलं बघितलं तुम्ही सर्वांनी, मी म्हणालो होतो ना कार्तिकेय स्वामी आले आहेत. आता हीच गोष्ट आणखी किती वेळा सांगत राहणार आहेस मूषक? आणखी एकदा. आपलं हसणं बंद कर आणि तू जा इथून, मी थकलोय, विश्रांती घ्यायचीय. ठीक आहे दादा, तू विश्रांती घे, आम्ही जातो. आणि यापूर्वी की कुणाला काही कळेल, मला ती सर्व शक्तिशाली वस्तू काही करून मिळवावीच लागेल. तुम्हा सर्वांना तेच वाटलं का जे मला वाटलं? हो,
कार्तिकीय स्वामी थोडेसे विचित्रच वागतायत. याचं कारण काय असेल प्रभू? अरे प्रभू कुठे आहात? आपण का थांबलात प्रभू? नंदी महाराज, ही मातेच्या झोपण्याची वेळ आहे. आपल्या खेळण्याच्या आवाजाने मातेची झोप मोड होईल, म्हणून आज आपणही झोपूया. सर्वजण झोपायला चाललेत, हीच चांगली संधी आहे. सगळेजण लवकर माझ्या जवळ या. जशी तुमची इच्छा प्रभू. चला चला लपूया. चला. एकदा सर्व शक्तिशाली वस्तू माझ्या हाती लागू दे, बस मी सर्वांना चिरडून टाकेन. पण मी ती शोधू तरी कुठे? दादा, हा तू हे शोधतोयस ना? तू इथे? तू तर झोपला होतास ना? पण तुला कसं कळलं दादा? ते मी तू या सर्वांना सांगताना ऐकलं होत. लपून छपून कुणाचं बोलणं ऐकणं पाप असत दादा. तस तू हे शोधत होतास ना? हे तेच मोदक आहेत दादा, ज्यात मातेने ती सर्व शक्तिशाली वस्तू मिसळली आहे आणि जी खाल्ल्यानंतर आपल्याला युद्धाचा सराव करायचा आहे. सर्व शक्तिशाली वस्तू? अरे हेच तर मी शोधत होतो. मी युद्धाच्या सरावासाठी तयार आहे गणेश. सांगायला तर मी तुझा मोठा भाऊ आहे गणेश, पण तू मला हरवलंस तर मान्य करेन? तुझी हीच इच्छा आहे दादा, तर ती नक्कीच पूर्ण होईल. तथा आस तू. छोट्या, दादा तू इथे आहेस, तर हा कोण आहे? हा कसला प्रश्न आहे गणेश? तो तर खोटा आहे. नाही, मीच खरा आहे. नाही, मीच खरा आहे. तू मायावी आहे, मी खरा आहे, तू मायावी आहेस. हंसासुराला कोण मारायला गेलं होतं? मी गेलो होतो आणि त्याला मारलं सुद्धा. बग्गम, जरा भाषांतर करून सांग बघू कि हा काय बोलतोय. प्रभू, हा म्हणतोय अस तर खरा खोटा ओळखण अशक्य. अशक्य शब्द माझ्या शब्दकोशात नाहीये बग्गम. याचा उपाय आहे माझ्याकडे. तुम्हा दोघांना आपापसात लढावं लागेल. जो जिंकेल तोच खरा कार्तिकेय दादा असेल. दोघ तयार आहात? तयार आहोत, तयार आहोत. आरंभ करा. गणेश, हे काय पाहते मी? दोन दोन कार्तिके? माझ्या खऱ्या कार्तिकेला दुखापत झाली तर? थांबव्या ना. तुझ्या प्रेमाला विचलित करू नकोस माते. तुला माहिती दादाला काही होणार नाही. शंकासूर, बोल, माझा रूप का धारण केलास? जेव्हा तू सर्व शक्तिशाली वस्तू बद्दल माझ्या वडिलांना सांगत होतास तेव्हा मी ऐकलं होत. मी तीच चोरायला आलो होतो. तुला मधलं युद्ध करताना पाहिलं तेव्हा तुझं रूप धारण करून इथे आलो. परंतु ती सर्व शक्ती वस्तू मी ग्रहण केली आहे, तरीही मी कसा काय हरलो? सर्व शक्तिशाली वस्तू? मी तर लोकांचा विश्वास, त्यांचे तप आणि मानवतेबद्दल बोलत होतो शंकासूर. जोवर हे सर्व माझ्या कुटुंबाकडे आहे आम्हाला कुठली दुष्ट शक्ती हरवू शकत नाही. परंतु तू काय खाल्लंस असं? याने असत्य खाल्लंय दादा.
मला याच्या कपटाबद्दल आधीच कळलं होतं, म्हणून मी सर्व शक्तिशाली वस्तू मोदकात आहे हे सांगून खायला दिले. कपट? शंकासुराशी कपट? तू थांब दादा, आता माझी वेळ आहे. काय दिसले ना दिवसा तारे, आता खरे तारे सुद्धा बघ. माते, तुझ्यासारख्या पुत्राची आई बनून मी धन्य झाले. माते, तुझे मोदक तर ते तर शंकासुराने खाल्ले. आता आम्हाला उपाशीच राहावं लागेल. गणेश, आई आपल्या मुलांना कधीच उपाशी ठेवत नाही, आता मोदक बनवून खायला देते. वाव, काय थ्रिलिंग स्टोरी होती. लीडर जी, काही तुमच्या प्लॅनेट बद्दल ही सांगा ना. आमचं प्लॅनेट, हा हा हा, आमचं प्लॅनेट पॉमझॉम एक शांत आणि सुखी प्लॅनेट आहे. आमच्या इथे कित्येक मिनरल्स आहेत जे अतिशय दुर्लभ आहेत. दुसऱ्या प्लॅनेटवरील लोक इथे येतात ते मिनरल्स घेण्यासाठी. हे झालं आमच्या कामाबद्दल. आणि सणाबद्दल सांगायचं तर, आम्ही दर ट्युजडेला इथे गणेश आरती करतो. त्या दिवशी इथे कुणीही काम करत नाही, सर्वच्या सर्व पूजा करण्यात व्यस्त असतात. तुम्ही लोक पूजा करता? एखादं मंदिर बांधलंय का तुम्ही? नाही, मंदिर नाही, मूर्ती आहे. बाल गणेशांची मूर्ती तुमच्या मागेच आहे. बाप रे, एवढी मोठी मूर्ती? हा नाही, प्रत्येक गोष्ट शक्तीने बनत नाही. कधी कधी डोकं चालवलं तर सगळ्या गोष्टी अगदी सोप्या होऊन जातात. जसं वक्रासुराला मारण्यासाठी बाल गणेश अँड टीम ने डोकं चालवून त्याला हरवलं, त्याच प्रकारे आम्ही डोकं आणि श्रद्धेचा वापर करून काम केलं. खूपच सहजपणे इतकी मोठी मूर्ती बनली. ते तुम्ही वक्रासुरा बद्दल काय बोलत होतात? जर त्याची एखादी स्टोरी आहे तर प्लीज आम्हाला ऐकवा ना. ऐकवेन, नक्कीच ऐकवेन. महादेव, प्रभू, नंदी जे सांगतोय काय ते सत्य आहे? तू सत्य ऐकलं आहेस पार्वती. आपण सर्वजण मिनास पर्वतावर राहण्यास जात आहोत. कारण बोला ना महादेव, काय आहे याचं कारण? कारण आहे ऋषी दर्शनांना दिलेलं वचन. वचन? कसलं वचन पिताश्री? दर्शन ऋषी आणि त्यांच्या साथी गुरुजनांना वाटतं की आपण इथे असल्यामुळे वक्रासूर त्यांच्यावर आणि ऋषीगणांवर आक्रमण करतो, त्यांच्या तपामध्ये बाधा आणतो. म्हणून त्यांनी माझ्याकडून इथून निघून जाण्याचं वचन घेतलं आहे. याला काय अर्थ आहे? हे तर भक्षकाऐवजी रक्षकाला शिक्षा करण्यासारखं आहे. याचा अर्थ हा की आम्हाला आपलं घर सोडावं लागेल. माते, तू हे सगळं सोड आणि माझ्या पोटाकडे लक्ष दे. मोदक खायला दे लवकर, खूप दीर्घ प्रवासाला जायचं आहे. प्रवासाला? कसल्या प्रवासाला? मिनाश पर्वतावर महाल बांधायचा आहे तर योग्य स्थान शोधण्यासाठी जावं लागेल ना. हो ना पिताश्री? तू खूपच खोडकर आणि आगाऊ झाला आहेस बाल गणेश. हे तर काहीच नाही पिताश्री, खरा खोडकरपणा तर अजून करायचा आहे. बाळ गणेश, आजकाल तू खूप कोड्यात बोलू लागला आहेस, आता कुठच्या खोडीबद्दल बोलतोयस तू? मुलांच्या आपल्या काही गुप्त गोष्टी असतात पार्वती, ज्या गुप्त राहिल्या तरच चांगलंय. काय गणेश? जा पुत्रा, तुझं कार्य यशस्वी हो. दादा, मिनाश पर्वतावर पोहोचण्यासाठी माझ्याकडे एक मजेशीर उपाय आहे. आपण सगळेजण तिथे पळत गेलो तर? जसं तू म्हणशील छोट्या, मी तयार आहे. ठरलं तर मग मी आणि तू आपापल्या वाहनांवर जाऊ, बाकी सगळ्यांनी आपापलं बघून घ्यावं. मला विचाराल तर हा निर्णय योग्य नाही आहे प्रभू, सगळे थकून जातील. हा दोन गोष्टी बोलतोय, पहिली ही की हा धावायला तयार आहे, दुसरी ही की नंदी इतके आळशी का आहेत. परिस्थिती पासून पळू नकोस, धावायला तयार राहा नंदी. काम झालं? हो प्रभू. खूपच छान. एक, दोन आणि तीन.
ओ वा दादा, ही जागा तर खूपच सुंदर आहे. अगदी बरोबर छोट्या, या स्थानाचं सौंदर्य लवकरच इतिहासात लिहिलं जाईल. आई बरोबर बोलत होती, तू तर खूपच कोड्यात बोलू लागला आहेस. नाही, हे काही कोड नाहीये, उलट मी तर सत्य बोलतोय. हे पहा, हे कोण आहे छोट्या? अशा प्रकारे येणारा आणि रोखून पाहणारा मित्र तर असू शकत नाही, परंतु शत्रू अवश्य असू शकतो. शत्रू का? यांना माहित नाही जी आपल्याशी टक्कर घेत आहे. हल्ला करा. प्रभू वाचवा, मदत करा प्रभू. आता बहुतेक मलाच काहीतरी करावं लागेल. हो छोट्या. अरे वा, अशीही कुठली लढाई जिंकली जाऊ शकते? लढाई ताकद आणि घमेंडीने नाही, बुद्धीने जिंकली जाते मित्रांनो. दुर्बलांशी जिंकून खुश होण्याची आवश्यकता नाहीये बालगणेश. तुला काय वाटलं बालगणेश? मी तुला मिनस पर्वतावरच्या गुप्त सिद्धी प्राप्त करू देईन? कधीही नाही, त्या सर्व सिद्धी आता माझ्या होतील. तुझं स्वागत आहे वक्रासूर, परंतु मला माहित नव्हतं की तू इतक्या सहजतेने माझ्या जाळ्यात अडकशील. अर्थात? याचा अर्थ हा असुर राज, मिनाश पर्वतावर कुठलीही अद्भुत शक्ती नाहीये. मी हा खेळ तुला इथे बोलावण्यासाठी केला होता. कोडी घालू नकोस बालगणेश, सरळ सरळ सांग. मग ऐक वक्रासूर, मीच मूषकाकडून दर्शन ऋषी पर्यंत ही बातमी पोहोचवली होती की मिनाश पर्वतावर अद्भुत शक्ती आहे जी मी प्राप्त करायला चाललो आहे. मला माहित होत, हे ऐकून तू अवश्य इथे येशील. आता आलाच आहेस तर तुझ्या चुकीची क्षमा माग आणि परत जा. क्षमा? आणि मी? तीही तुझी? तुम्हा सगळ्यांना तर मी मुंगी सारखं चिरडून टाकेन. आक्रमणाची तयारी करा. थांबा प्रभू, तुम्ही आम्हाला आणखी एक संधी देणार नाही का? मी वचन देतो, यावेळी युद्धात आपण बळासोबतच बुद्धीचाही वापर करू. ठीक आहे नंदी महाराज, जर तुला याच्याशी लढायचं आहे तर मग लढ. तसही दादाला आणि मलाही विश्रांती घेण्याची इच्छा आहे. धन्यवाद प्रभू. हा काय बोलतोय बग्गम? मला वाटतंय तो तुमच्या बुद्धीची प्रशंसा करतोय. म्हणजे याला ही अक्कल आली तर? काय बघत बसलात सगळे? आक्रमण करा, मारून टाका सगळ्यांना. शिव वाहन नंदी, वाहनाचं काम आपल्या मालकाला फिरवून आणायचं असतं, लढणं नाही. आता मी तुला जिवंत नाही सोडणार. हा तर खूपच भयानक राक्षस दिसतोय, परंतु साक्षात यमस्वरूप महादेवांचं वाहन नंदी समोर टिकणार नाही. ये
तू ठीक आहेस ना अगम? खूप झाला मुलांचा खेळ. जर हिम्मत असेल तर तुम्ही दोन्ही भाऊ माझ्याशी लढा. दोघांशी लढण्याची काय आवश्यकता आहे राक्षसराज? माझ्याशीच लढून बघ. मग ये, मला मार आणि जिंक, नाहीतर मी तुला आणि तुझ्या बरोबरच तुझा भाऊ, मित्र, पिता महादेव, माता पार्वती सगळ्यांना आपल्या पायाने चिरडून मारून टाकेन. ये मार मला. काय झालं माझे भक्त? जेव्हा मनापासून काही मागतात तर मी त्यांना ते अवश्य देतो. फक्त श्रद्धा खरी असायला हवी. तू मनापासून मागितलं आहेस तर मी तुझी ही इच्छा अवश्य पूर्ण करेन राक्षसराज. तथा अस्तु. काय छोट्या, यावेळीही तू मला राक्षसाला मारायची संधी दिली नाहीस. मी रागवलंय तुझ्यावर. तुझा राग तर मी घालवेन, बस मातेला काही सांगू नकोस. माझ्याशी काही लपून तू जाशील कुठे बाळ गणेश? आईला तिच्या मुलाबद्दल सर्व काही आपोआप कळत. असे प्राण संकटात टाकण्याची काय गरज होती? माते कान सोड, माझा खूप दुखतय. आपल्या अपराधांची आम्ही क्षमा मागतो महादेव. आमच्या हातून चूक झाली, जे आपल्या रक्षक प्रभूंऐवजी भक्षक राक्षसाच्या ऐकण्यात फसलो. सुदैवाने बाल गणेशांमुळे आमच्या हातून पाप व्हायचं राहिलं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ऋषीवर, कोल्हा, साप आणि वाईट व्यक्तींवर कधीही विश्वास ठेवू नका. संधी मिळताच हे सर्वजण मृत्यूचं कारण बनतात. तुम्ही तर ज्ञानाचं भंडार आहात बाल गणेश. बाल गणेश की जय. बाल गणेश की जय. बाल गणेश की जय. ज्ञाना, हा प्रसाद आहे. तुम्ही येण्याच्या थोड्या वेळापूर्वी आम्ही पूजा केली होती. बाल गणेश की जय. तर तुमच्या इथेही कोणी पंडित आहे पूजा करण्यासाठी? नाही, आम्ही सगळेच प्रत्येक ट्यूसडेला टर्न बाय टर्न पूजा करत असतो. तर तुम्ही सर्वजण खरे भक्त आहात बाल गणेशांचे. मला खूप आनंद झाला ऐकून. बरोबर, भक्त, खरे भक्त, पण श्रवण प्रमाणे नाही. श्रवण? कोण श्रवण? श्रवण जो स्वतःला बाल गणेशाचा खरा भक्त मानत होता. माते, हा कोण आहे? हा श्रवण आहे बाळ गणेश. हा दूर गावातून आला आहे आणि आता तो आपल्या बरोबर राहणार आहे. तुम्ही सर्व जेवायला सुरुवात करा, आलेच मी आता. प्रभू, हे घ्या मोदक, मी खास तुमच्यासाठी बनवले आहेत. प्रभू, तुम्ही विश्रांती घ्या. प्रभू, पाणी. कोण आहेस तो? मी आहे श्रवण, बाल गणेशांचा खरा भक्त. मी आहे बाल गणेशांचा खरा भक्त, तू नाही. नाही, मी आहे. खरा भक्त कोण आहे ह्याचा निर्णय कोण घेईल? प्रभू, तुम्ही हवं तर आमची परीक्षा घ्या.
तुम्हाला कळून चुकेल की तुमचा खरा भक्त कोण आहे, मी की मूषक। मूषक तयार आहेस? प्रभो, जेव्हा तुमचा हात माझ्या डोक्यावर आहे तर मला कसली भीती, मी तयार आहे। ठीक आहे, मी तुमच्या 5 वेगवेगळ्या परीक्षा घेईन, जो जास्त परीक्षा जिंकेल तोच खरा भक्त मानला जाईल। हो, पण परीक्षा देते वेळी कपटाचा प्रयोग अजिबात करायचा नाही। वक्रतुंड महाकाय, कुठलंही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेश पूजा करणं अनिवार्य आहे, आणि मी त्याविनाच आपलं अभियान सुरू केलं। इतकी मोठी चूक माझ्या हातून कशी झाली? हे प्रभू, आमची सर्व विघ्ने दूर करा। बाल गणेश की जय। खरा भक्त मीच बनून दाखवेन मूषक, आणि त्यासाठी मी काहीही करू शकतो। हे, मी जिंकलो, मी जिंकलो। मूषक, श्रवण म्हणत होता की तू शर्यत सोडून खात बसलास, बघितलंस, हरलास ना? नाही मूषक, जर असं सुरू राहिलं तर तू नक्कीच हरशील, आणि श्रवण माझा खरा भक्त मानला जाईल। बघ, विचार कर। चला, आता दुसऱ्या परीक्षेची वेळ झालीये। हे काय नाही? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। प्रभू, तुम्ही श्रवणलाच खरा भक्त बनवा, मूषकला जमेल असं नाही वाटत। आम्ही किती वेळा मूषकला म्हणालो, वाचायला शिक, वाचायला शिक। जर मूषक वाचायला शिकला असता तर आज हा दिवस पाहावा लागला नसता। मूषक, आता तर श्रवण 2-2 परीक्षा जिंकलाय। आता ऐका, तुम्हा दोघांसमोर आता जे काही येईल ते खायचं आहे, पण आपले डोळे बंद करून। काय? जर तुला परीक्षा द्यायची नाहीये तर हार मान्य कर श्रवण। नाही नाही प्रभू, मी तयार आहे। मी तर तुमचा खरा भक्त आहे, मी तुमच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करेन प्रभू। अग्गम बग्गम यांच्या डोळ्यांवर पट्ट्या बांधा। अरे काय झालं, तुम्ही दोघं थकला? नाही, भोजन अजून समाप्त नाही झालं। हा आता शेवटचा पदार्थ। तोंड पोळलं, पाणी पाणी पाणी, मला पाणी हवंय, पाणी। मला काहीतरी गडबड जाणवते, मला पाहावं लागेल की मला एकट्यालाच तिखट मिरच्या दिल्या होत्या का। वा मूषक, यावेळी तर तू जिंकलास। <laughs>
काय आश्रमावर आक्रमण? नंदी भृंगी चला त्यांना धडा शिकवूया. प्रभू मीही येईन तुमच्या सोबत आणि तुमचं त्या दैत्यांपासून रक्षण करणार. मूषक श्रवण असं वाटतंय तुमच्या शेवटच्या परीक्षेची वेळ आलीये. जो यात उत्तीर्ण होईल तोच माझा खरा भक्त मानला जाईल. जशी आपली आज्ञा प्रभू. शिवर तुम्ही आज जा याला आम्ही बघून घेऊ. प्रभू मी एकटाच पुरेसा आहे याच्यासाठी. तुम्ही थोडीशी विश्रांती घ्या. नाही प्रभू याला तर मीच पुरेसा आहे. बाल गणेश तुला आणि तुझ्या मित्रांना वाटतंय की मला सहजपणे मारून टाकाल तर ते असंभव आहे. असंभव आहे. जर तू मला मारू शकला असतास तर. काय झालं? माझे भक्त जेव्हा माझ्याकडे काही मागतात तेव्हा मी त्यांना ते देऊन टाकतो. फक्त त्यांची श्रद्धा खरी असायला हवी. तू मनापासून मागितलं आहेस तर तुझी इच्छा मी अवश्य पूर्ण करेन. तथास तू. तू माझं काही बिघडवू शकत नाहीस. थांब. नका मारू मला. नका मारू. नका मारू. आता तू यांच्या बरोबर लढून दाखव. तयार आहात? आम्ही तर तयारच आहोत. आक्रमण. कुठे चाललायस? बालगणेश बालगणेश मला माफ कर. मी कधी नाही येणार परत. मी कधी. अरे पळा आपला जीव वाचवा. मूषक तुला लागलं तर नाही? प्रभू तुम्ही असताना माझ्यासारख्या खऱ्या भक्ताला कशाची भीती? अरे मग तू इथे जमिनीवर का पडलास? मातेच्या हातचे लाडू खायचे नाहीये. चल. प्रभू मला क्षमा करावी. मी तुम्हाला फसवलं आणि मी प्रभूंच्या भक्तीत सुद्धा मूषकराज पेक्षा कमीच ठरलो. मी प्रसन्न झालो की तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली श्रवण. एक खरा भक्त तोच असतो जो आपल्या प्रभूवर पूर्णतः विश्वास ठेवतो आणि फक्त आपल्या स्वार्थासाठी नाही. आणि म्हणून मूषक तू जिंकलास. श्रवण माझ्या मित्रा तू खरा भक्त बनण्यासाठी चुकीचा मार्ग निवडलास. परंतु तुझी प्रभूंवरची भक्ती खरी होती ना. आता ज्याच्या मनात बालगणेशांचं प्रेम असेल तो माझा मित्र आहे. ये मित्रा ये भेट मला. लीडर जी या सर्व स्टोरीज ऐकून आम्हाला खूप मजा आली. आम्हाला आणखी ही स्टोरीज ऐकायच्या होत्या. पण आम्हाला झेबा प्लॅनेटवर सुद्धा जायचंय. तिथले लोक आमची वाट पाहत असतील म्हणून आम्ही तुम्हा सर्वांचा निरोप घेत आहोत. अरे सुटबूट पण आपण जाणार कसे? आपलं स्पेसशिप तर क्रॅश होऊन खराब झालंय ना. तुमचं स्पेसशिप आम्ही दुरुस्त केलं आहे. जर तुम्ही सगळे काही दिवस इथे राहिला असता तर आम्हाला आणखी आनंद झाला असता. काही स्टोरीज तुमच्याकडून ऐकले असत्या. लीडर जी आम्ही वचन देतो की आम्ही तुमच्याकडे नक्की येऊ आणि त्यावेळी आम्ही तुम्हाला त्या स्टोरीज ऐकवू ज्या तुम्ही कधी ऐकल्या नसतील.
बाल गणेश की जय।